नमस्कार, स्पीड न्यूज या 24 मध्ये आपलं स्वागत। आता पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी। कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज सायंकाळी 5 पर्यंत एकूण 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 222 जणांवर उपचार सुरू असून राज्य शासनामार्फत पुढील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे। पाहूयात बातमी सविस्तर। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 22 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत। यामध्ये आजरा तालुक्यातील 1, हातकणंगले तालुकयातील 1, करवीरमधील 3, नगरपालिका क्षेत्रातील 2, तर महापालिका क्षेत्रातील 8 आणि इतर 7 असे एकूण 22 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। तर आज 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 49,243 रुग्ण बाधित आढळले असून त्यापैकी 47,331 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 222 जणांवर उपचार सुरू आहेत। तसेच राज्य शासनामार्फत पुढील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे। खासगी आरोग्य सेवेतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे। ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा,